मेळघाट हा भाग डोंगराळ आणि उंच सकल असा भूभाग असून या भागात घनदाट जंगल असल्यामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. परंतु डोंगरमाथाचा भाग असल्याने या ठिकाणी जेवढे पाऊस होते ते सगळे पाणी या भागातून वाहून जाते आणि या पाण्याचा फायदा खाली अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, बरानपूर या भागाला या पाण्याचा फायदा होतो. परंतु मेळघाटातील अनेक गावे उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ होतात. शेकडो गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री बेरात्री दाही दिशा भटकंती करावी लागते. गुराढोरांना सुद्धा पाणी मिळत नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी मायमाऊलींना 4 ते 5 किलोमीटर वाट तुडवावी लागते. अशी भयावह स्थिती दरवर्षी मेळघाटातील गावामध्ये असते. आजही मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यात 200 हून अधिक गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासली असून मेळघाटातील आदिवासी बांधवांना रात्रभर जागरण करून पाणी भरावे लागते. कारण दिवसा एक तर पाणी मिळत नाही आणि दुसरी म्हणजे मेळघाटात सध्या चिखलदरा सोडले तर सूर्य मोठ्या प्रमाणात आग ओकत आहे, त्यामुळे दिवसा पाणी भरणे सुद्धा कठीण होते. अनेक महिला, लहान मुले, वयस्कर मंडळी पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येतात. तरी प्रशासनाने स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार या सर्व स्थानिक पालकमंत्री यांनी मिळून मेळघाटातील पाणी समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे, जेणेकरून मेळघाटातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटेल. मेळघाटातील आदिवासी बांधवांना निदान पाणी मिळेल अशी मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आहे. सध्या चिखलदरा तालुक्यातील जवळजवळ 100 गावात तीव्र पाणी टंचाई आहे. यासह धारणी तालुक्यातील 100 हून अधिक गावात आदिवासी बांधव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत असे विदारक चित्र सध्या मेळघाटात पाहावयाला मिळते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी.